बाळकृष्ण महाराजांक नमन करून आज अमेवाडा या दोन बुनियादी फातोर आमी आज बशिल्लेले आसात. एक काम म्हणल्यार WRDचे जे शेतांक जे वणके जे आसात ते वणक्याची डागडुजी, त्याच प्रमाणे त्या प्रत्येक वणक्याक पंप लावून त्या पंपाच्या माध्यमातल्यान ताका शिपप. दुसरे अत्यंत महत्वाचे एक कलवर्ट जे वट्ट 67 लाख रुपये खर्च करून आम्ही बांधतात आणि हे जे एस्टिमेट कॉस्ट असा 50 लाख रुपये. या संदर्भात तिसरे आमगेले काम जे चालू असतात ते इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाच्या माध्यमातल्यान आम्ही ऑलरेडी पूल घातिल्ले आसात. विलेज पंचायतीचो बेतकी खंडोळाचो भरपूर फुडाकार असतात आणि अशा समयाचेर म्हजे बरोबर उपस्थित सगळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह या डिपार्टमेंटाचे दोन्ही डिपार्टमेंटाचे अधिकारी म्हजे पत्रकार बंधू आणि हांगसरले ग्रामस्थ, तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. खंयची गोष्ट जर मुखार जर वतली जाल्यार म्हाका दिसता स्थानीक त्याचबरोबर पंच सदस्य, सरपंच, जिल्हा पंचायत सदस्याचो वांटो खूब आसता. आणि म्हणूनच आज ज्या तरेन बेतकी खांडोळान आणि ज्या खास करून ह्या अमेवाडे वाऱ्याचेर हांव नाव घेनशें दिसता की सावळबाब बारीक बारीक गोष्टी घेऊन तो आपले बारीक खाक्यान पास्ता लावून ते काही गोष्टी सगळे करता. कारण सरकाराचे एक प्रशासनाच्या माध्यमातल्यान NOC ही खूप महत्वाची असा. आणि एक गोष्ट म्हाका बरी दिसली की सगळ्यां भितर एक एकवट असा, युनिटी असा. आणि ज्या जाग्याचेर एकवट असा थंय काम सुद्धा करपाक मजा येता. म्हाकाय मजा येता, बाकीच्या आमच्या इंजिनियरांक खूप मजा येता. आणि किदें जर सुखदुःख किंवा किदें जर मातशें ताजे भितर मतभेद जर असले जाल्यार ते समजून बसून हाडून डिस्कशनांतल्यान ते सुटावे करपाक शकता. आणि ते ज्वलंत उदाहरण म्हणल्यार ते हांगसर अमेवाड्यावेल्यान आमी पळयता. आणि म्हणूनच आमचे सरकार आणि म्हजे एक प्रमुख उद्दिश्ट असा की शेवटच्या घटका पर्यंत पावचो. आणि शेवटचो घटक म्हणल्यार आमगेलो कोण असा, तो शेतकार, तो कष्टकर समाज. आणि जेका आज आधुनिक साधन सुविधाच्या माध्यमातल्यान आज प्रत्येकाक ते त्यांची मागणी जी आशिल्ली ती आज मेळपाची गरज असा. आणि म्हणूनच ही कामां जात तितली बेगीन आम्ही घेऊन आज त्याची मूर्त स्वरूपाक येता म्हणून खूपच आनंद जाता. या अमेवाड्या किंवा बेतकी खांडोळाचकूच न्ही तर सबंद माझ्या प्रियळ मतदारसंघान हांवें तीन गोष्टीचेर फोकस केल्लो आशिल्लो. तो म्हणल्यारूच एक उदक, दुसरे म्हणल्यार आमचे लायट, आणि तिसरे म्हणल्यार आमचे रस्तो. आणि अत्यंत महत्वाचो एक गोष्ट म्हणल्यार जी शेतां आज कितली वर्सां सावन पाडंग आशिल्ली ती शेतां परत आमी रोवन ह्या शेतकऱ्यांक एक दिलासो दिवचो असो तरेचे एक स्वप्न जे आशिल्ले ते स्वप्न आज मुखार वता आसतना खूपच बरं दिसता. आणि हे सगळेच करता आसतना आम्ही आमचे आदरणीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोदजी सावंत, त्याचबरोबर आमचे WRD मिनिस्टर, PWD मिनिस्टर यांच्या सगळ्यांचे आम्ही आभार मानपाक जाय. कारण कामां आम्ही घेतात पण त्यांचं जर सहकार्य जर ना जाल्यार म्हाका दिसता आमकां खूप डिफिकल्ट आसा हे मुखार व्हरपा खातीर. आणि म्हणूनच आमचे प्रमुख कार्य बाकी सगळ्यांनी ह्या सगळ्या विशयाचेर उलयला. म्हजे एक ध्येय असा, म्हजे एक फोकस असा की प्रत्येक मनशाक जोडून घेऊन त्यांकां मुख्य प्रवाहान हाडून कसलेच तरेचे त्यांचे जे दुःख जे असा ते पयस करप. आणि त्याच दृष्टिकोनातल्यान आज आम्ही काम करतात. म्हजे कार्यालय जे असा ते कार्यालय बरे तरेचे काम करता. आणि अत्यंत महत्वाचं जे फाटल्यान जर आम्ही एक नजर जर मारली जाल्यार व्हडलो आम्ही बांध, जो बांध जे खारें उदक फुटोवन जे शेतान भितर शेत पिड्यार जावपाक शकताले. आणि त्या सद्दां रितसर आम्ही आज तात्पुरते ताका सगळी बांध आम्ही बांधिल्लो आसा. ताजे नव्यान ताजे काँक्रिटीकरण किंवा जे आमचे ती बांध बांधपाक आसा तो मुखार काही दिसांनी बांधतले आमी. आणि त्याच दृष्टिकोनातल्यान आजचो हो आमचो शेतकऱ्यांक एक रिलीफ दिवपा खातीर आमचो प्रयत्न आसा. जशें दिलीप बाबान म्हणिल्लें आसा की ह्या बेतकी खांडोळा जें एक सुसज्ज अशें आमगेलें PHC आसा तेवूय आमी इमिडिएटली आमी सुरवात करतले. ताजो वट्ट आमी 30 कोटी रुपये सुमार आमी खर्च केल्लो करपाचे ठरलेले आसात, एस्टिमेट जाल्लो आसात. आमी लायसन्स सुद्दां मेळपा खातीर ताज्याच पंचायतीकांनी एक 2-4 दिसांनी येतले. आणि हें लायसन्स जाले नंतर आमी ताजो बुनयादीचो फातर बशयतले. मुखार आमची इलेक्ट्रिसिटी परत एकदां मोठे काम आमी ह्या भोम मार्सेल आणि त्याच प्रमाणे आमच्या बेतकी खांडोळा ऑलरेडी आज तेवूय बुनयादीचो फातर आमी बशयतले. कारण आमी रिनोव्हेशन अँड इम्प्रुवमेंट हे सगळे काही गोष्टी जेंका परिस्थिती प्रॉब्लम आशिल्लो की खंय तरी एका घरांत भितर जर खांबो जर ऑबस्ट्रक्शन येता किंवा एक जर कोण जर आज घर जर बांधता जाल्यार त्यांच्या नळ्यावयल्यान आज लायटीचे लायन्स गेल्ल्यो आसात त्यो रिप्लेस करपा खातीर ते शक्य जायना.
आणि अशा दृष्टिकोनातल्यान हे सगळे काही गोष्टी ज्यांनी ज्यांनी आमच्याकडे संपर्क साधिल्लो असलो त्यांच्या सगळ्यांचे काम करपाचो आमचो एक निर्धार आम्ही केलेलो असतात. आणि हे सगळे मुखार वरता असताना आज सबंद गोंया भितर हांव खूप पत्रकार भाव आणि म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे खूप आभार व्यक्त करतात. आज ज्या तरेन प्रियान काही गोष्टी आज सकाळी सुद्धा म्हणजे भीतर घराकडे खूपशे भायले मतदारसंघातल्यान लोक आयले आशिले. ज्या तरेन आज प्रियो मतदारसंघाचे जे काम चलता ते वाखणणे जोखी असा अशा तरेचे मत त्यांनी आज सकाळी म्हाका म्हणिले असा. पण हेजे श्रेय हांव घेना. हेजे श्रेय सगळे म्हाका ज्यांनी ज्यांनी हांगा पावपा खातीर हातभार लायलो असो तो डायरेक्ट इनडायरेक्ट म्हणा खास करून म्हणजे मतदार म्हणजे कार्यकर्ते हांव तितून स्वाभिमानी आणि अभिमानी कार्यकर्ते म्हणटा. हे सगळे श्रेय हे हांव तांकां दिता कारण ते जो पर्यंत म्हजे फाटल्यान नाशिले तो पर्यंत आम्ही हे मुखार वचपाक शकले. कारण हांगा फाटले खुबशे वर्सांनी आम्ही किती किती पळयले आणि म्हाका अत्यंत महत्वाचो म्हजो दूरदृष्टीकोन एक असा की ही शिस्तप्रिय आणि खंयच तरेचे दादागिरीचो ह्या मतदारसंघात आम्ही खपवून घेवपाना. ह्योही काही गोष्टी माझ्या मतदार हो संघ शांत जावचो हो म्हजो एक प्रयत्न असा. एक टायम असो आशिल्लो की खंयच्या राजकीय सत्तेच्या बळाचेर खूप अंदाधुंदी झालेली आशिल्ली पण आमकां ते करपाचे ना. आमच्या कार्यकर्त्यांक आणि म्हज्या सगळ्या मतदारांक हांव सदांच सांगता की आमकां मनीसपणाचे सांबाळपाक जाय आणि जो मनीस मनीसपणान मुखार वता तो मनीसाक म्हाका दिसता खूप लोक सुद्धा लागे करतात. आणि म्हणूनच तो शांत म्हजो मतदारसंघ असतो. कसलीच कलेचे आडखळे जर असले जाल्यार म्हजे कार्यकर्ते सबंद ह्या मतदारसंघात वावरत असताना तुमचे किती कागाळ जर असले जर तुमच्या माध्यमातल्यान हांव सगळ्यांक सांगपाक सोदता. आमचो परत एकदा सांगता ही कामं जी असतात ती लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातल्यान आम्ही कामं करतात. पण म्हाका मुख्य फोकस असा सगळे घटकांक घेऊन मुखार वचपाचो. आज खूपशी कामं ही आज जी कामं जी जातात ते म्हज्या ट्रायबल सप्लॅनाच्या अंतर्गत जातात हे मोठे एक हे असा. आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांचो तेको आणि तुमच्या सगळ्यांचो आशीर्वाद असो म्हज्या फाटल्यान रावतलो असे ह्या ग्रामस्थाकडेन हांव खास करून विनंती करता मागणी करता. जी जी प्रलंबित जी काम कामं जी असतात ती कामं पूर्ण करपा खातीर आम्ही कटिबद्ध असतात. एखादो बी उशीर जावपाक शकता पण ते मुखार वरता असताना तुमच्या सगळ्यांचे सहाय्य आणि सहकार हो तितलोच महत्वाचा आणि अपेक्षा बाळगी त्यांनी म्हणजे एक दोन शब्द सोडले. श्री गोपालकृष्णांक नमन करून आयच्या ह्या जे व्हाणे आणि जो व्हाळार असा त्याचं कालवाट ह्याच्या उद्घाटन सोहळ्याक आमच्या मध्ये उपस्थित असतात गोंय राज्याचे मंत्री तसेच पिरोळेचे लाडके आमदार बाब गोविंद गावडे सर, आमचे झडपी मेंबर बाब रमेश भोसले, भूम अडकणचे सरपंच बाब सुनील भूमकर, माझ्या भावानो भयणीनो पत्रकार बंधू PWD इंजिनियर WRDचे इंजिनियर. आयचे विकास म्हणजे कितें हो तुम्ही पळयत आसात. जेन्ना सर इलेक्शनाक हांगा रावता म्हणून आमकां सांगूंक येयलो तेन्ना आमी आमच्यो कितें कितें प्रायोरिटी आहा हें आमी तांकां सांगलेली. पूण त्या प्रायोरिटी पेक्षा ते कितलेशेच फुडें पावल्ले आसा. हे जे आमी आमच्या भुरगेपणान साकून पळयतात आमी जे हांगा आसा ते हांगाच एक व्हाणो आसलो. आमी त्या व्हाण्याचें उदीक लाटीन काडटाले आनी शिंपताले. इस्कॉलाक वचोंक वगत जातालो तरी आसतना घराघर आमी ते सकाळीं उठून हांगा शिकोन इस्कॉलांक वयताले. पूण आतां सगळें आधुनीक जाल्या कारणान आनी जे पयलींची जी टॅक्नोलॉजी आहा ती तितली हें जायना. कित्याक ते आतां लेबर कॉस्ट सगळें वाडलेलें आसा. म्हणून आतां आमी सगळें फार्मर्सांक एकठांय करून सरानूय तांकां जे पारंपारीक पयलीं पद्दतीन चल्लले तेज्या पेक्षा आतां आधुनीक पद्दतीन हे व्हाणें बांदले आमी हांगासर. तांकां आतां पंपूय येतले, लायटीचे खांबेय घातलेले आसा, जेणे करून ही जी लोक हांगासर फाट फिरयताले शेता कडेन ते जेन्ना पंप जातले उदक जेंका फटाफट मेळटले तेन्ना आमच्या ह्या डेवलॉपमेंट जो एग्रीकल्चराचो आसा आनी ते खुद्द एक शेतकरी आसल्या कारणान जे शेतकऱ्यांक कितें प्रॉब्लेम जाता हो तेंच्यांनी भरपूर लागींसून पळयल्लो. म्हणून तेंच्यांनी हांगा खास लक्ष लावलें. हांगा आमी वाड्यारूच न्हू तर अख्ख्या पिरोळे मतदारसंघान मॅक्झिमम खंय खंय कितें उदकाचें जावं शेताचें कितलीं कामां करूंक मेळटा ते फुडें आसात. आमकां उमेद दिसता की एक तरूण आनी शेतकरी आमच्या मतदारसंघा आमदार मेळ्ळो आनी जी जी आमी तांकां रिगार्डींग जी एग्रीकल्चराची कामां सांगलेली
आता चावळे बाबान सांगला की हांगा आमच्या भुरगेपणा जगून जावं त्या पयलीं साकून सुद्दां शेतान येवपाक रस्तो नासलो. ही फाटल्यान दुर्गां दिसता, तेजे वयल्यान खंय तरी उडी मारून बीन येवचें पडटालें. कोणाचो हात मोडटालो, कोणाचो पांय मोडटालो, कित्याक रोडूच नासलो हांगा शेतान येतलो जाल्यार. ती फाटल्यानूय तुमी मागीर कॉपी करूंक शकतात. म्हणून आतां आमी बाकीच्यांक रिक्वेस्ट करून, सगळ्या शेतकऱ्यांक रिक्वेस्ट करून, खुद्द सरान म्हण जावं, सावळो बाब जावं, बाकीचे आमचे अर्जून तुरी, नंदकुमार तुरी, बाकी सगळे आमचे जे फार्मर आसा, तेंच्यांनी प्रत्येकांनी आपआपली इल्ली इल्ली जागा दिवन हो रस्तो हाडलेलो आसा, जेणे करून फुडें जे शेत जातले, भात पिकतले, जावं मिरची म्हण, वाल म्हण, सगळें व्हरपाक गाडी हांगा फुड्यान पावतली. ह्या खातीर हांव आमच्या मिनिस्टराचे मना काळजाच्यान, तशेंच आमचे वांगडा बेतकी कांडवेच्या वतीन तेंचे अभिनंदन करतात आनी तेंकां धन्यवाद म्हणटात की असोच तेंचो तेंको आमकां आसचो. आतांच हे रोड आमच्या वयर आमच्या वांगडा शाळा जाता, कडेकूच हाय सेकेंडरी आहा, तेजे प्रोसेस चालू आसा. आमच्या गांवांत बेतकी कांडवळ्यान हेल्थ सेंटर आसा, तेजे अराउंड 30 crores सुमार काम रिनोवेट जावपाचे आसा. म्हणून परत एकदा आमच्या सगळ्या आमेवाड्याच्या वतीन तेंचे परत एकदा जोरदार ताळयो मारून तेंचे अभिनंदन करुया. देवा कडेन मागोया की असोच आमदार आमकां फुडले फाटी सुद्दां जो लोकांचे तळमळीन काम करता असलो आमदार आमकां परतूय जाय. आनी आमचे सगळे लोक म्हणटात की जे सराक आमी एक दोन सांगतात, सर तेजे पेक्षा कितलोसो फुडें पावतात. पिरोळ मतदारसंघात तर एकदम विकासाची गंगा व्हावत आसा. उदकाचो आतां जे आमी होणारे मारता अशेंच आख्ख्या मतदारसंघान आमच्या थोड्या पंचायतीन असो प्रॉब्लेम आसलो. हे तरी शेताचे उदक जाले, पियोंक जावनासलें उदक, ते सुद्दां उदकाचे भरपूर सरान आतां डायरेक्ट पायपलायन घेवन तेजो उदक लोकांक दिल्लें आसा. आनीकूय फुडलो थंयसर बरो व्हडलो उदकाचो प्रोजेक्ट येवपाचो आहा, जेणे करून आमचो मतदारसंघ, कुमारजुवा मतदारसंघ हेंकाय उदीक मेळटले. आतां थोडे लोक आसात इतली कामां करता आसतना सुद्दां विरोध करूंक म्हणून फक्त बेश्टेच नाका जाल्ले आरोप करीत आसतात. जेंच्यांनी स्वताय केन्ना काम केलें ना आनी दुसरे करता तेंकां आडोवन दवरप, हे तुमी सगळे पळयत आसात. म्हणून तुमी कसल्याच आमिशांक बीन बळी ना पडटा, आमी विकास करता तेज्या फाटल्यान रावया. आनी म्हाका आशा आसा की आमचो मंत्री